गड किल्ल्यांना लग्न आणि पर्यटनासाठी द्यायच्या विचारावर विरोधी पक्षांनी भाजपला चांगलंच घेरलंय. मात्र शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर कोणतेही कार्यक्रम करण्यास कधी परवानगी दिली जाणार नाही आणि अशा किल्ल्यांना नकबरी हात लावू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काही आमचा मराठ्यांचा इतिहास आहे याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही. हे सगळे संरक्षित किल्ले आहे आणि आमच्या सरकारने आपण जर बघितलं असेल तर स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारचा विकास आमच्या सरकारने केला यापूर्वी कुठल्याही सरकारने त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः लक्ष घालून आज ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तशाच प्रकारे इतिहासच आम्हाला जतन करायचा आहे. हा जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला या सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे काही 200-300 काहीतरी किल्ले आहे की ज्याला कुठलाही इतिहास आज आपल्या जो अस्तित्वात नाही आहे जिथे 4 भिंती आहेत त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का असा तो निर्णय त्या संदर्भातला होता. तिथे काय कुठले समारंभ करायचे आहेत आणि कुठले लग्न करायचे आहेत वगैरे असले त्याला अर्थ नाही आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपतींचा आणि जो आमचा हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्याशी संबंधित आहे त्या किल्ल्याला अशा प्रकारे नगभरे आम्ही हात लावू देणार.